हाय मित्रांनो, माझं नाव स्वरूप आनंद. असा कोणता खेळ आहे जो आपली बुद्धी वाढवतो? आहे. कोणता बरे? हा, बुद्धिबळ. कोणता खेळ? बुद्धिबळ. मी ना राज्यस्तरीय बुद्धिबळ स्पर्धा काही खेळलेल्या आहेत. ते जे माझ्याकड ज्ञान आहे ते मी तुम्हाला देणार आहे. त्यातलाच हा पार्ट वन. चला तर सुरू करूया. हा आहे बुद्धिबळपट. बुद्धिबळ खेळण्यासाठी दोन खेळाडू लागतात. एका बाजूने असतो WHITE म्हणजेच व्हाईट, आणि दुसऱ्या बाजूने असतो तो म्हणजे BLACK ब्लॅक. या बुद्धिबळाच्या पटात व्हाईट घर एकाडेक एकूण 32 असतात. आपण पाहू शकता. आणि तशीच काळीही घर एकाडेक 32 असतात. अशी दोन्ही मिळून एकूण 64 घर होतात. 64 घरांचा राजा म्हणजेच बुद्धिबळ. आणि बुद्धिबळाच्या पटावर ABCDEFGH आणि अंकात 1 2 3 4 5 6 7 8 आणि ब्लॅकच्या बाजूने ABCDEFGH 8 7 6 5 4 3 2 1. हे कशासाठी याचा उपयोग होतो हे मी तुम्हाला बुद्धिबळ चांगलं खेळायला येईल तेव्हा मी तुम्हाला सांगेनच. चला तर प्रथम आपण पीसेस ची माहिती घेऊयात व मांडणी करूयात. हा आहे किंग. किंग म्हणजे राजा. हा आपण व्हाईट कडून खेळत असल्यास काळ्या घरात ठेवावा म्हणजेच ई या घरात. हा आहे क्वीन. क्वीन म्हणजेच वजी. आपण क्वीन म्हणजे राणी म्हणतो पण बुद्धिबळात क्वीनला वजीर म्हणतात. क्वीन व्हाईटच आहे त्यामुळे मी व्हाईटच्याच घरात ठेवत आहे म्हणजेच डी. हे आहेत बिशप. बिशप म्हणजेच उंट. उंट हे राजाच्या उजवीकडे व वजीराच्या डावीकडे ठेवावेत. हे आहेत नाईट. नाईट म्हणजेच घोडे. नाईट आपण बिशपच्या बाजूला ठेवावेत. हे आहेत रूक. रूक म्हणजे हत्ती. आपण हे रूक कोपऱ्यात ठेवावे. हा आहे पॉन. पॉन म्हणजे पेदा. आपण पाहत असाल जेव्हा लढाया होतात तेव्हा सरदार मागे असतात आणि सैनिक हे लढण्यासाठी पहिल्या रांगेत असतात. तसेच बुद्धिबळाचेही आहे. हे पॉन लढण्यासाठी पहिल्या रांगेत आहेत. हे पॉन एकूण 8 असतात. चला तर आपण मोजून पाहूयात. 1 2 3 4 5 6 7 8. आपण व्हाईट ची जशी मांडणी केली तशीच ब्लॅक चीही करूयात. पहिल्यांदा प्रथम किंग, सेकंड क्वीन, थर्ड बिशप, फोर्थ नाईट, फिफ्थ रूक आणि दुसऱ्या रांगेत 8 पॉन.
ही झाली दोन्ही बाजूंची मांडणी। आता आपण दुसऱ्या भागात प्रत्येक पीसची किती क्षमता असते तो शत्रू पक्षावर कसा शह देऊ शकतो व त्या पीसला जे नियम लागू आहेत ते आपण दुसऱ्या भागात शिकणारच आहोत। अगर तुम्हें को ये वीडियो अच्छी लगी हो तो इस वीडियो को लाइक करना, शेयर करना।